गुड मॉर्निंग ह्या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये काय आहे बघताय का तर इथे मला ताजं असलेलं गाईचं शेण आहे म्हणजे शेण एकीकडून मी घेऊन आलेले आहे तर हे शे ह्या शेणाचं काय करणार आहे तर आज मी ह्या शेणापासून वर्मी कंपोस्ट कसं तयार करायचं हे तुम्हाला दाखवणार आहे ह्या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्येच मी ठेवलेलं आहे जास्त प्रमाणात जर तुमच्याकडे असेल तर एखादं मोठं पोतं जरी घेतलं तरी चालेल ॲक्च्युली ही पद्धत माझ्या एका मैत्रिणीने मला शिकवलेली आहे ज्या खूप वयाने मोठ्या पण आहेत आणि त्या ता खूप सु असे वेगवेगळे प्रयोग करतात आणि त्यांच्याकडे अप्रतिम असं गांडूळ खत तयार झालेलं आहे वर्मी कंपोस्ट आणि म्हणून मी अगदी छोट्या प्रमाणात हे कसं करायचं हे हा प्रयोग करून बघती आहे आणि ह्याच्यातून नक्कीच एक छान गांडूळ खत हो तयार होईल तर ह्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ताजं गाईचं शेण आणि हे वर्मी कंपोस्ट वर्मी कंपोस्ट मी हे तयार घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला गांडोळं दिसतायत तर ही गांडोळं अशी ह्या वर्मी कंपोस्टमध्ये ॲक्च्युली गांडोळाची अंडी असतात आणि ती साधारण दीड ते दोन महिन्यांनी त्याची गांडुळं तयार होतात तर हे असं असलेलं वर्मी कंपोस्ट मी डायरेक्ट ह्या शेणामध्ये घालणार आहे ह्या शेणामध्ये घातल्यानंतर ॲक्च्युली गांडोळं जी असतात ती खूप खादाड असतात जे मिळेल ते खात सुटत असतात तर आणि ही जी आपण शे शेणाची बॅग जी आहे तर ती सावलीत ठेवायची आहे त्याला ऊन अजिबात आवडत नाही उन उन्हामध्ये ते कम्फर्टेबल नसतात त्यांना जगण्यासाठी थंड जागा लागते जिथे ऊन नाही अशा ठिकाणी सावली असलेली जागा फक्त इथे मी आता शूटिंग करण्यापुरतंच हे बाहेर घेतलेलं आहे आणि ही अशा प्रकारची गांडोळं हे बघा तर ही गांडोळं आणि इवन मी हे, गांड, हे जे वर्मी कंपोस्ट तयार वर्मी कंपोस्ट आहे हे डायरेक्ट मी ह्या बॅगेत घालणार आहे ह्या कॅरी बॅगेमध्ये मी हे असं डायरेक्ट घालणार आहे आणि इथे नेहमी ओल ठेवायला पाहिजे म्हणजे हे जे शेण आहे हे वाळू द्यायला नको हे सतत ओलं ठेवायचं आहे ह्याच्यावरती पाणी शिंपडायचं आहे ऊन लागणार नाही थंड जागेत असायला पाहिजे अशा ठिकाणी हे ठेवायचं आहे आता ऍक्च्युली मोठ्या प्रमाणात गांडूळ खत तयार करण्याचे खूप मोठे मोठे प्रकल्प असतात पण हा प्रयोग माझ्या मैत्रिणींनी सक्सेसफुली करून मला दाखवलेलं आहे आणि त्यासुद्धा खूप खुश होत्या आहे गांडूळ खत जेव्हा तयार झालं त्यांनी मला दाखवलं मीसुद्धा खूप शॉक झाले की साध्या पोत्यामध्ये त्यांनी भरून ठेवलेलं होतं शेण त्यांच्याकडे खूप जास्त होतं शेण अर्ध पोतं शेण होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही गांडूळं सोडली होती आणि त्यांनी त्याच्याकडे लक्ष पण दिलेलं नव्हतं पण दो एक ते दीड दोन महिन्यामध्ये त्यांच्याकडे लक्षात आलं की अतिशय सुंदर असं भुसभुशीत गांडूळ खत तयार झालेलं होतं हे मी हलक्या हाताने थोडंसं कालवून घेते खालीवर करते आणि ह्याला दर एक दोन दिवसांनी थोडंसं ह्याच्यावरती पाणी शिंपडते जिथे ऊन येणार नाही अशा ठिकाणी मी ठेवणार आहे ॲक्च्युली ह्याला मी खाली होल्स वगैरे काही केलेले नाही आहेत हे बांधायची पण गरज नाही आहे फक्त मी थोडंसं झाकून ठेवते आहे ह्याला हवा खेळती राहायलाच पाहिजे ती हवा वरूनच खेळती राहती आहे म्हणून मी ह्याला बांधणार नाही आहे खालून होल केले नसल्यामुळे तो चोटे -चोटे तर अशा प्रकारचे मी छोटे छोटे प्रयोग करत असते आणि ह्याची सक्सेस स्टोरीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करत असते तर आपण मोठ्या प्रमाणात करत नाही आपण घरच्या घरी जे काही आपल्याकडे एक थोड्याशा कुंड्या आहेत किंवा थोडेशी रोपं आहेत आणि त्याच्यामध्ये प्रयोग आपण करत असतो तर हे असं करून बघायला काही हरकत नाही तुम्हीसुद्धा ट्राय करा तुमच्याकडे जर कुठे गाई म्हशी वगैरे असतील शक्यतो गाईचंच शेण घ्यायचं आहे आणि ताजं शेण असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तयार असलेलं गांडूळ खत तुम्ही घालू शकता किंवा मग गांडोळं तुमच्याकडे असतील तर तुम्ही गांडूळं घालू शकता गांडोळं खाताड असल्यामुळे त्यांना शेण पण खूप आवडतं खायला तर ह्याच्यामध्ये आपण आपल्या किचन वेस्ट पण घालू शकतो आणि चहाचा चौथा वगैरेसुद्धा आपण घालू शकतो पण मी इथे हा प्रयोग करणार आहे फक्त आणि फक्त शेणापासून कसं तयार करायचं हा प्रयोग मी करती आहे तर तुम्हाला ह्याचा रिझल्ट पण मी नंतर जेव्हा तयार होईल एक दीड महिन्यानंतर तर तेव्हा मी नक्की दाखवणार आहे आणि अशा प्रकारे हे करून आपण आपल्या बागेसाठी वापरू शकतो सो so, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये